जरी माझ्या स्कूलचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स द्या आणि बेल बटन, तुमचं बेल बटन ऑन करा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कस्तुरी. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझं युके मधलं घर कसं आहे ते. तर आज मी विचार केला की आज माझं घरातलं रुटीन काय आहे ते दाखवावं. आणि माझ्या रुटीनमधला महत्त्वाचा भाग जो आहे ते म्हणजे किंजरची स्कूल. तर आज मी तुमच्यासोबत स्कूलचा व्लॉग शेअर करणार आहे. गुड मॉर्निंग. ज्यावेळेस किंजल फर्स्ट आम्ही इथे आल्यानंतर तिचा फर्स्ट डे जेव्हा होता स्कूलचा, त्यावेळेस मला खरंच खूपच टेन्शन आलं होतं. माझ्या डोळ्यात सुद्धा थोडस पाणी आलं होतं, कारण इंडियात तशी सवय होती थोडस इंग्लिश मध्ये बोलायची, पण इथे आल्यानंतर इथल्या लोकांचा जो इंग्लिश बोलायचा ऍक्सेंट असतो तो आपल्याला खरंच कळत नाही. आणि मला पण त्यावेळेस खूप टेन्शन आलं होतं की स्कूलमध्ये गेल्यावर ही कशी तिच्या टीचरशी बोलेल किंवा तिला कोणी फ्रेंड्स भेटतील नाही भेटतील. पण आता ती 2 वर्षांमध्ये एवढी इथे रुळली आहे ना, तिला भरपूर फ्रेंड्स आहेत आणि तिचं बोलायचं ऍक्सेंट पण आता थोडस स्कॉटिशच झालेलं आहे इथे. किंजलला इकडे 2 टिफिन द्यावे लागतात, एक शॉर्ट ब्रेकसाठी आणि एक लॉंग ब्रेकसाठी. तर शॉर्ट ब्रेकसाठी मी तिला एखादं फ्रूट देत असते आणि लॉंग ब्रेकसाठी मग मी तिला आपलं प्रॉपर भाजी चपाती आणि थोडंफार सॅलड टिफिनमध्ये पॅक करून देत असते. तर इकडे किंजल 4th स्टँडर्डला आहे स्कूलमध्ये. आणि इकडच्या स्कूलचं नवे पण म्हणजे इकडे अभ्यासक्रम थोडा कमी असतो त्यामुळे होमवर्क नसतो, पण इतर ऍक्टिव्हिटी बऱ्याच करून घेतल्या जातात, त्यामुळे साहजिकच किंजलला इकडची स्कूल जरा जास्त आवडते. आणि इकडच्या ज्या स्कूल आहेत त्या काउन्सिल थ्रू असतात त्यामुळे त्या पूर्णपणे फ्री आहेत. प्रायव्हेट स्कूल पण आहेत, पण प्रायव्हेट स्कूल जरा महाग असतात त्यामुळे इकडे बहुतांश लोक हे काउन्सिलच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतात. तर आता मी आणि किंजल निघाली आहे स्कूलमध्ये आणि किंजलची स्कूल जवळच आहे,
एक तर साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात फक्त स्कूलमध्ये जायला बाय वॉक. आणि ज्यावेळेस वेदर थोडंसं जरा चांगलं असतं त्यावेळेस किंजल अशी स्कूलमध्ये स्कूटर घेऊन जात असते. फ्रेंड्स, अजून एक महत्त्वाची गोष्ट इथली अशी आहे की ज्यावेळेस आपण रोड क्रॉस करत असतो त्यावेळेस इथे स्कूलच्या इथे ह्या ज्या आहेत यांना इथे म्हणतात लॉलीपॉप लेडी. आणि ह्या इथे उभ्या राहतात ज्यावेळेस मुलं रोड क्रॉस करत असतात ते. आणि पुढे अजून एक आहे त्यांना लॉलीपॉप मॅन म्हणतात. आणि हे खरंच ऊन असो पाऊस हो किती थंडी असो तरी सुद्धा ते इथे उभे असून मुलांना क्रॉसिंग करण्यामध्ये हेल्प करत असतात. आणि किंजलशी पण त्यांची खूप छान ओळख झाली आहे. सो डोंट वरी, आय एम सेईंग अबाउट राईट थिंग, सो डोंट वरी अबाउट दॅट, आय एम जस्ट टॉकिंग इन माय लँग्वेज. सो ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे इथली. नाऊ आय एम टेकिंग इट रॉबर्ट. ओके, थँक्यू. स्कूटर पार्किंग साठी पण जागा केलेली आहे तर मी आता किंजलचे स्कूटर पार्क करते. तर किंजलची जी स्कूल आहे ती इथे हे लिथलिंग पार्क म्हणून आहे त्याच्या जवळच आहे. आणि हे खरंच खूप मोठं पार्क आहे. स्कूलचं ग्राउंड म्हणून या एरियाचा चांगला उपयोग होतो. तर माझ्या मागे जी आहे ती किंजलची स्कूल आहे. आणि सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही स्कूलमध्ये बाय वॉकच येतो तर इथे स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन असं नसतं. कारण इथे एज्युकेशन जरी फ्री असलं तरी पण इथल्या स्कूलची संख्या सफिशियंट आहे. आणि काउन्सिलने छोटे छोटे एरिया डिफाईन केलेले आहे. आणि त्या एरियाला इथे कॅचमेंट एरिया असं म्हटलं जातं. आणि त्या कॅचमेंट एरियामध्ये साधारण 1 किंवा 2 स्कूल असतात. आणि आपल्याला त्या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळते. किंजलची जी स्कूल आहे ती नर्सरी टू प्रायमरी 7 पर्यंत आहे. आणि इथे त्यांना प्रायमरी 3 पर्यंत स्कूल फ्री लंच असतं. त्यानंतर स्कूलच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या म्हणजे की इथे आफ्टर स्कूल क्लब पण आहेत ज्याच्यामध्ये की जर पॅरेंट्स दोघं पण वर्किंग असतील तर मुलांना ते आफ्टर स्कूल क्लबमध्ये ठेवतात की जिथे त्यांचं थोड्याफार ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. थोडंसं योगा, फुटबॉल, म्युझिक, डान्स वगैरे अशा अदर ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो होतो तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला आपली मदर टंग काय आहे ते विचारलं होतं. कारण इनिशियली जर काही गरज पडली तर ते इथे ट्रान्सलेटर पण अरेंज करतात. आणि ही खरंच खूप चांगल्या गोष्टी आहेत ह्या इथल्या. पण थँकफुली किंजलला तशी गरज नाही पडली इथे ट्रान्सलेटरची.
तर माझ्यासोबत आहे आत्ता ही माझी मैत्रीण आयशा आणि ती पण इंडियामधूनच आहे. तिची ही मुलगी आहे अमीरा आणि किंजल आणि अमीरा एकदम बेस्ट फ्रेंड आहेत आणि भरपूर त्या स्कूलमध्ये मस्ती करतात दोघी जणी मिळून. आणि आयशाचं छोटस पिल्लू आहे हे झोपलाय, तो जरा थंडी आहे तर मस्त छान झोपलाय आहे प्रॅम मध्ये. तर बरं वाटतं असं स्कूलमध्ये किंवा मग असं कोणी फ्रेंड्स असलेलं इंडियन कोणी असलेलं खरंच खूप बरं वाटतं. तर फ्रेंड्स, स्कूल आतून दाखवण्यासाठी मी परमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण मला परमिशन नाही मिळाली. आणि इथे एवढं इजी नाही आहे की तो आपण पटकन कुठला एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो क्लिक करू शकतोय, कारण इथे साधं स्कूलमध्ये जर काही प्रोग्राम असेल तर ते मुलांचा फोटो काढण्यासाठी ते सगळ्यात आधी आपल्याला घरी लेटर पाठवतात, आधी आपली परमिशन घेतात आणि त्यानंतरच ते आपल्या मुलांचे फोटो क्लिक करतात. तर त्यामुळे फक्त मला तुम्हाला स्कूल आतून दाखवता नाही आली त्याबद्दल सॉरी. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते.